खेळावरती अनेक सिनेमे आले, पण ज्या दिवशी बैलगाडा शर्यतीवर सिनेमा येईल खेळ काय असतो अख्ख्या जगाला कळेल. नुकताच प्रवीण तरडे लिखित दिग्दर्शित सरसेनापती हंबीरराव हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे आणि या चित्रपटाची जोरदार चर्चाही चालूच आहे. सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाची टीम सध्या अनेक वेगवेगळ्या ठिकाणी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जात आहे. यावेळी लेखक दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे आणि त्यांची टीम ही देशातील सर्वात मोठ्या बैलगाड्या घाटात म्हणजेच पिंपरी चिंचवडच्या बैलगाडा घाटात बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवायला आणि चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेले होते. ही सगळी शेतकरी माणसं आहेत, ही कुठलीही मोठे स्टार मॉलमध्ये जाणारी माणसं नाही. शेतीशी नाळ जोडलेली असणारे प्रवीण तरडे हे बैलगाडा शर्यत पाहून भारावून गेले आणि त्यांनी तिथे त्यांच्या मनातील बैलगाडा शर्यतीवर चित्रपट बनवण्याची इच्छाही असल्याचे व्यक्त केले आणि तो चित्रपट भारतातील शर्यतीतील सगळ्यात भव्य दिव्य चित्रपट असेल असंही त्यांनी व्यक्त केलं आहे. म्हटलं की खेळावरती अनेक सिनेमे आले, पण ज्या दिवशी बैलगाडा शर्यतीवर सिनेमा होईल माझ्यावर विश्वास ठेवा, तो सिनेमा हा भारतातला सगळ्यात थरारक सिनेमा असेल आणि तो डिरेक्ट केला तर प्रवीण तरडे त्याच्या स्टाईलने डिरेक्ट करणार. त्याचा पॅटर्न जसा वेगळा आहे तसा या बैलगाडी शर्यतीच्या सिनेमाचा पॅटर्न पण वेगळा असेल. पार कॅमेरे बैलाच्या पायात बसवीन आतमध्ये आणि ते कॅमेरे लावून बैल पळवीन. One, two, three.